पलूस तालुक्यामध्ये लसीकरणाची सुरुवात झाली असून 25 वर्ष वयोगटातील सर्वांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन तहसीलदार निवास ढाणे यांनी केले. पलूस तालुक्यामध्ये ग्रामीण रुग्णालय पलूस, प्राथमिक आरोग्य केंद्र कुंडल, प्राथमिक आरोग्य केंद्र बिलोडी, तसेच रामानंदनगर, दुदोंडी, आंधळी, बुरुंगवाडी, अंकलकोप, आमनापूर यासह उपकेंद्रांमध्ये एकूण 9 ठिकाणी लसीकरणाची सोय करण्यात आलेली आहे. तरी 25 वर्ष वयोगटातील सर्वांनी लसीकरण करून आपली प्रतिकार शक्ती वाढवावी आणि कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्वांनीच प्रशासनाला सहकार्य करावे. लसीकरणामुळे कोणतेही दुष्परिणाम नाही तर याकरता नागरिकांनी घराबाहेर पडावे आणि शासनाकडून कोरोनासंबंधी ज्या सूचना येतात त्याचं काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन पलूसचे तहसीलदार निवास ढाणे यांनी केलं. पलूस तालुक्यामध्ये गेले 10 ते 12 दिवसापासून कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तरी पलूस तालुक्यातील नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. तसेच पलूस तालुक्यातील वय वर्ष 45 सर्व नागरिकांनी कोरोनाची लस घेणे आवश्यक आहे. सध्या पलूस तालुक्यामध्ये 9 ठिकाणी कोरोनाचे लसीकरण मोहीम चालू आहे. त्यापैकी 2 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, 1 पलूसमधील आरोग्य वैद्यकीय ग्रामीण रुग्णालय पलूस, तसेच 6 उपकेंद्र आहेत. त्यापैकी रामानंदनगर, आमनापूर, अंकलकोप, भिलवडी अशा 9 ठिकाणी पलूस तालुक्यामध्ये लसीकरणाची कारवाई सुरू आहे. तरी पलूस तालुक्यातील सर्व नागरिकांनी वय वर्ष 45 सर्व नागरिकांनी लस घेणे आवश्यक आहे. प्रशासनाच्या वतीनं सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की सर्व नागरिकांनी लस घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे. आज अखेर पलूस तालुक्यामध्ये जवळपास 12,000 नागरिकांनी लस घेतलेली आहे. यापैकी कोणत्याही नागरिकाला कोरोनाचा लस घेतल्यामुळे त्रास उद्भवलेला नाही. तरी नागरिकांनी लस घेऊन प्रशासनाला